डोक्यावर विस्तीर्ण आकाशाचं छत आणि ऊसाच्या फळाजवळच मिळालेली मोकळी जागा अशा खडतर परिस्थितीतून अभ्यास करून ऊसतोड कामगाराच्या मुलानं नीट परीक्षेत तब्बल 520 गुण मिळवलेत. देगलूर तालुक्यातील दामला नाईक या तांड्यामधील प्रकाश राठोड या विद्यार्थ्यानं हे यश मिळवलंय. प्रकाश राठोड याच्या रूपानं दुर्लक्षित तांड्याला आता पहिला डॉक्टर मिळणार आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा 3 राज्याच्या सीमेवरील दामला नाईक तांडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामात गावोगाव भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या श्रमिक कुटुंबात प्रकाश राठोड याचा जन्म झाला. लहानपणापासूनच हलाखीची परिस्थिती, आई वडिलांनी उदरनिर्वाहासाठी हातात घेतलेला कोयता आणि अशा परिस्थितीत प्रकाशनं वस्ती शाळेत चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं. जनापुरातील चंगळमाता आश्रम शाळेत 7वीपर्यंत आणि कैवल्यवासी इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतलं. शिक्षणाची गोडी लागल्यानं त्यानं जिद्दीनं अभ्यास केला. 12वी उत्तीर्ण झाल्यावर डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि तशी तयारीही केली. कोणत्याही भौतिक सुविधा नसताना, मार्गदर्शकांचा अभाव असताना सुद्धा त्यानं जे काही यश मिळवलंय ते खचणाऱ्यांना दिशा देणार आहे. त्याला 3 वेळा अपयश आलं, मात्र अखेर 4थ्या प्रयत्नात त्यानं यशाला गवस घातलीय. 2 दिवसापूर्वीच राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात त्याला 520 गुण मिळाले. त्यामुळे आता त्याचा डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दुर्गम खेड्यात राहून प्रकाशनं मिळवलेलं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक परिपाठ ठरणार आहे.